नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक नोटिफिकेशनवर तुमचे लक्ष जे आहे ते असणं गरजेचं आहे आणि एखादं नोटिफिकेशन जर समजत नसेल किंवा आकलनामध्ये काही अडचण येत असेल तर नक्कीच भारतीच्या माध्यमातून तुम्हाला या संदर्भातली माहिती जी आहे ती प्रसारित केली जाईल विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी बी एड एम एड आणि एम एड एम पी एड किंवा एम पी एड या संदर्भातले फॉर्म यापूर्वीच भरलेले होते आणि त्या संदर्भातले परीक्षा होऊनही काही ग्रिव्हेन्सेस आलेले असेल ग्रिव्हेन्सेस याचा अर्थ असा आहे की काही त्रुटी आलेल्या असेल तर त्या त्रुटीसुद्धा आता तुम्ही दूर करू शकता त्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे शिवाय विद्यार्थी मित्रांनो बी एड जनरल आणि ई एल सी टीच्या संदर्भातलं नोटिफिकेशन किंवा रिझल्ट कधी लागणार आहे संदर्भातली माहिती सुद्धा सांगणार आहे मात्र ही माहिती सांगण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक नोटिफिकेशन जी आहे ती बी एड एम एड किंवा एम एड आणि एम पी एडच्या संदर्भात आलेली आहे आता यापूर्वी काय होत होतं विद्यार्थी मित्रांनो की पूर्ण एक एक, एक पूर्ण यादी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाशित होणारी एक कॉमन यादी जी आहे ती मिरिट वाईज ती त्या ठिकाणी पब्लिश केली जायची आणि त्या पब्लिश केलेल्या नावाच्या पुढे जे काही ग्रेवन्सेस असेल ज्या त्रुटी असेल त्या त्रुटी भरण्यासाठी भरण्यासाठी एक किंवा दोन दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी दिला जायचा आता आपण सीईटी सेलवर त्या ठिकाणी जर गेलो तर सीईटी सेलवर गेल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर जी सव्वीस तारखेची नोटिफिकेशन आहे ती त्या ठिकाणी दिसते आणि सगळ्यात नोटिफिकेशन सव्वीस तारखेची आहे जी नंबर दोनला ला आहे की बी एड एम एड बी एड एम एड एम एड एम पी एड किंवा बी पी एड या संदर्भातली आहे यांनी म्हटलेलं आहे की आ, जो काही त्रुटी दूर करण्याचा शेड्यूल आहे तर तो, तो शेड्यूल आम्ही प्रकाशित करणार आहोत आता या संदर्भातली माहिती जी आहे जेव्हा आपण प्रत्यक्षात नोटिफिकेशनमध्ये गेल्यानंतर जी आपल्याला सव्वीस तीनला पब्लिश झालेली आहे त्या नोटिफिकेशनमध्ये माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे नेमका त्याचा अर्थ काय तो सुद्धा आपण पाहणार आहोत त्यांनी ती सार्वजनिक सूचना म्हणून पब्लिश केलेली आहे आणि जे विद्यार्थी दोन हजार चोवीस पंचवीससाठी प्रथम उमेदवारांना म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले असेल ॲडमिशन घेतलेले असेल you <laughs> आता एक गोष्ट लक्षात घ्या हे केवळ बी एड एम एड किंवा एम एम एड केवळ एम एड किंवा एम पी एडसाठीच नाही तर या प्रकारची सिस्टीम जी आहे किंवा या पद्धतीचा पॅटर्न जो आहे तो प्रत्येक सिस्टीमला त्या ठिकाणी राबवता येऊ शकतो त्या अर्थाने एम एड बी एड एम एमेड, एडची एक्झाम खूप अगोदर झालेली आहे आणि त्यानंतर बी एडची झालेली आहे किंवा जनरलची झालेली आहे त्यामुळं हाच प्रकारचा पॅटर्न जो आहे तो पुढेही येऊ शकतो त्यामुळं आपली एक मानसिकता आपलं एक परसेप्शन हे तयार होणं गरजेचं आहे की या या पद्धतीने आपल्याला सामोरे जाऊ लागणार आहे आहे आता यांनी काय की जे चोवीस पंचवीस साठी फॉर्म भरलेले तर त्यांच्या लॉग इन मध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये सामूहिक परीक्षेत बसलेले जे काही प्रश्न किंवा उत्तर जे असेल तर त्या संदर्भातला जर आक्षेप असेल तर ते आक्षेप त्या ठिकाणी घेता येणार आहे त्यामध्ये जे काही त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तारखा आहे त्यांनी एक नंबरला दिली की सत्तावीस तारीख जे असेल त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका प्रदर्शित करणे उमेदवाराने दिलेले दिले प्रतिसाद आणि बरोबर उत्त, उत्तर म्हणजे उत्तर बरोबर त्याच्या संदर्भातली जी की आहे ती त्या ठिकाणी पब्लिश केली जाईल ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे आता हे पाहिल्यानंतर समजा एकेकडे आपल्या प्रश्नपत्रिका असेल किंवा आपल्या आपण ज्या काही प्रश्नपत्रिकानुसार जो काही रिस्पॉन्स दिलेला असेल त्याची अँसरशीट आपल्या समोर त्या ठिकाणी असणार आहे आपल्याला चेक त्या ठिकाणी करा करायचं आहे आता चेक केलं किंवा आपल्याला किती मार्क्स पडले हे दिसलं तर याचा अर्थ हाही त्या ठिकाणी निघू शकतो की एक कॉमन मिरिट लिस्ट जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की नाही ती शक्यता थोडी या ठिकाणी मला कमी वाटते मात्र येणाऱ्या काही कालावधीमध्ये ह्या गोष्टी क्लिअर होतील आता जर पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण मिरिट लिस्ट हो त्या ठिकाणी पब्लिश होत नसेल आणि माझ्या आणि केवळ त्या उमेदवाराच्या लॉग इन आय डीमधूनच केवळ माझी प्रश्नपत्रिका केवळ माझं दिलेला प्रतिसाद आणि त्या संदर्भातले अॅन्सर की असेल तर मला इतरांचं काही त्या ठिकाणी जो काही रिस्पॉन्स आहे किंवा एकूण महाराष्ट्राची जी लिस्ट आहे जी यापूर्वी पब्लिश होत होती तर ती त्या ठिकाणी दिसणार नाही तर केवळ आपल्याला आपलेच ऑब्जेक्शन किंवा आपलेच त्या ठिकाणी जे काही अॅन्सर की असेल प्रश्नपत्रिका असेल ते त्या ठिकाणी दिसेल जसं एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जॉबच्या एक्झामसाठी किंवा सर्व्हिससाठी यूज करतात त्याच पद्धतीचं पॅटर्न या ठिकाणी दिसतोय त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका प्रश्नांशी संबंधित जर एखाद्याला काही अडचण असेल दर त्या ठिकाणी फीज भरून आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे आता प्रश्नपत्रिका किंवा दिलेला प्रतिसाद उमेदवाराने अँसर की ही सत्तावीस तारखेला पब्लिश होणार आहे जी आज सत्तावीस तारीख आहे आता त्याच तारखेपासून सत्तावीस तीनपासून तर एकोणतीस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस केवळ तीन दिवसामध्ये तुम्हाला एखाद्या प्रश्नांसंदर्भात जर अडचण असेल तर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे पण हे ऑब्जेक्शन विद्यार्थी मित्रांनो हे विथ फीस असणार आहे याची नोंद घ्यावी त्यामुळं हे एक मोठी समस्या विद्यार्थ्यांसमोर असणार आहे की अशा गोष्टींना कसे समोर जायचं वरील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर जर उमेदवारांचा आक्षेप असल्यास तो उमेदवारांनी वरील वेळापत्रकानुसारच लॉग इन करून सादर केला जाईल उमेदवारांनी प्रति प्रश्न प्रति प्रश्न आक्षेप एक हजार ऑनलाईन उमेदवारांनी लॉग इनद्वारेच भरावे लागणार आहे आता आपल्या महाराष्ट्रातली बी एड करणारी सगळ्यात बी एड एम एड किंवा शिक्षक पेशेमध्ये जाणारी ही पूर्ण मध्यमवर्गीय किंवा गरीब शेतकरी मुलं असतात त्यामुळे ती एक हजार रुपये भरून पुढे जाईल का किंवा एखाद्या प्रश्नांवर आक्षेप नोंदवेल का हा मोठा प्रश्न येणाऱ्या काही कालावधीमध्ये विद्यार्थ्यांसमोर दे दे राहणार आहे मात्र त्यांनी जी सूचना दिलेली रह आहे की एक हजार रुपये तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डी भरूनच तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागणार आहे जेणेकरून ऑब्जेक्शन घेण्याची संख्या प्रचंड कमी असणार है. Uh, महत्वाची सूचना पुढे असं दिलेला आहे की एकाधिक सत्रामध्ये आता सी टी चे आहे त्या आहेत बी एड च्या असो एम एड च्या असो एमपीएड चे असो किंवा कोणते असो त्या वेगवेगळ्या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या होत्या आता समान गुण आधारित प्रकाशित केले जाईल परीक्षेचा निकाल समान गुणवर आधारित प्रकाश प्रकाशित केले जाईल आणि त्यानंतर कच्चा स्कोर म्हणजे समान गुणांक वेगळा वेगळा असू शकतो म्हणजे एक प्रकारे स्टॅटिफिकेशन म्हणजे आपण जसं वेगवेगळ्या गव्हर्मेंट सर्व्हिसला वेगवेगळ्या काठिण्य पातळी किंवा सोपी पातळी असा जो विचार केला त्या ठिकाणी जातो तर त्यांना त्यांचं स्टॅटिफिकेशन केलं जातं मग स्टॅटिफिकेशन केल्यानंतर एक प्रकारे त्यांचा कच्चा स्कोर आणि त्यानंतर समान गुणांक हा थोडासा वेगळा त्या ठिकाणी असतो याची नोंद जी आहे ती विद्यार्थ्यांनी घ्यावी आता हा नवीन प्रयोग या यामध्ये आहेत या प्रकारचा प्रयोग याच्या अगोदर कधीही झालेला नाही विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पुढं असं म्हटलेलं आहे की कि ईमेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीमध्ये जर काही प्रश्न तुम्ही विचारत असेल आणि उत्तरासंदर्भात निवेदन देत असतील तर ते तुम्ही विचारात घेतले जाणार नाही म्हणजे तुम्हाला एक हजार रुपये भरूनच पुढे जावं लागणार आहे आता सत्तावीस नंतर खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर मिरिट लिस्ट त्या ठिकाणी होईल मिरिट लिस्ट याचा अर्थ आपल्या आपल्या लॉग इन आयडी मधून आपण आपली प्रश्नपत्रिका आपण दिलेला रिस्पॉन्स आपण चेक करायचा आहे आता अपेक्षा ही आहे विद्यार्थी मित्रांनो की एक पूर्ण महाराष्ट्राची मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश होणं गरजेचं आहे ती होती का नाही आपण लवकरच पाहणार आहोत मात्र या संदर्भातली ही सूचना जसं बी एड एम एडला आहे किंवा एम पी एडला आहे किंवा बी पी एडला आहे तर याच पद्ध पद्धतीचे सिस्टीम जे आहे ते बी एड जनरल आणि एल सी त्यादा येऊ शकते हे नाकारता येत नाही त्यामुळे एक एक मानसिकता जी आहे ती या ठिकाणी तयार होणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे नोटिफिकेशन आलेलं आहे सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी आणि हे नोटिफिकेशन ज्या तारखेपासून आलेलं आहे दुसऱ्याच दिवशी सर्व काही मार्क्स किंवा जे काही प्रश्नपत्रिका आहे ती त्या ठिकाणी पब्लिश केली जाणार आहे या संदर्भातला नोटिफिकेशन त्या ठिकाणी आहे आणि इक्विटेटेड स्कोर असा शब्दप्रयोग केलेला आहे आणि इक्विटेटेड स्कोर्स आणि ओरिजिनल स्कोर्स यामध्ये थोडासा डिफरन्स जो आहे तो त्या ठिकाणी राहणार आहे तो कसा हे आपल्याला त्या ठिकाणी येणाऱ्या काही कालावधीमध्ये पाहता येऊ शकतं मात्र हे नोटिफिकेशन आणि ही माहिती वेळोवेळी तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे त्यामुळेच कलाभारती हा प्रयत्न तुमच्यासाठी केवळ आणि केवळ माहितीसाठी करीत असतो विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्या महाराष्ट्रातला खूप मोठा ग्रामीण भाग भागातील विद्यार्थी जे आहेत ते या परीक्षेशी जोडलेले असते तर कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो ही माहिती ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्या समोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत